नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं इतिहासाचं पुढचं प्रकरण 10वं प्रकरण बदलते जीवन भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत. पहा, मागच्या तास केला आपण बदलते जीवन भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास केला, ज्यात संविधानाच्या माध्यमातून भारतीय जीवनामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न, त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने झाला, ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन यात सुद्धा कसा कसा बदल होत गेलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर आजच्या तासिकेला आपण ज्या बदलांचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे भाषा, वृत्तपत्रे, क्रीडा अर्थातच खेळ, नाटक, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रामध्ये कसा कसा बदल होत गेलेला आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया भारतामध्ये भाषेची स्थिती कशी आहे, जो बदल झालेला आहे त्याचा परिणाम काय होणार आहे, काय होऊ लागलेला आहे, भाषा कशी बदलत चाललेली आहे, तिचं स्वरूप कसं बदलत चाललेलं आहे त्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. पहा, आमच्याकडे भाषावर प्रांतरचना झालेली आहे, म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र, कन्नड बोलणाऱ्या लोकांचा कर्नाटक किंवा तेलुगू बोलणाऱ्या लोकांचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, अशा पद्धतीनं आमच्याकडं भाषावर प्रांतरचना झाली भारत स्वतंत्र झाल्यानंतर. आणि आमच्याकडं अनेक अशा प्रादेशिक भाषा आहेत. 1961 जनगणनेनुसार दर 10 वर्षाला आमच्याकडं जी जनगणना होते ती 1961 जेव्हा झाली तेव्हा 22 मुख्य प्रादेशिक भाषा आपल्याकडं होत्या, ज्या 22 प्रादेशिक भाषांची नोंद आमच्या संविधानामध्ये आहे. संविधानात किती भाषा या अधिकृत भाषा मानल्या जातात, 22, म्हणजे या 22 भाषांमध्ये निरनिराळ्या राज्यांचा राज्यकारभार चालतो, म्हणजे त्या ठिकाणच्या कार्यालयीन भाषा आहेत, त्या ठिकाणच्या ऑफिशियल भाषा आहेत, त्या भाषेमध्ये त्या राज्याचा राज्यकारभार चालतो, हिंदी आणि इंग्रजीच्या सोबत ती तिथली मुख्य भाषा आहे. अशा 22 भाषांची नोंद आमच्या संविधानात आहे. आता या झाल्या प्रादेशिक भाषा. या प्रादेशिक भाषांच्या काही बोली भाषा पण आहेत, जसं महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा कुठली आहे, मराठी आहे. या मराठीच्या आणखी काही बोली भाषा पण आहेत, जसं आगरी भाषा ही मराठीची बोली भाषा आहे, त्याचप्रमाणे कोकणात बोलली जाणारी भाषा मालवणी भाषा ही सुद्धा तिची काय आहे, बोली भाषा आहे. वऱ्हाडी भाषा, खानदेशी भाषा, एवढंच काय, आमच्याकडे असं म्हटलं जातं दर 10 कोसाला हवा बदलते, पाणी बदलते आणि भाषासुद्धा बदलते. लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यातच अहमदपूर तालुक्याची भाषा, त्या ठिकाणी व्यवहारामध्ये जे लोक भाषा वापरतात, शब्द वापरतात, ते निलंग्या तालुक्यामध्ये वापरणाऱ्या शब्दांपेक्षा काही शब्द हे निराळे असते, किंवा उदगीर तालुक्यातले शब्द हे निराळे असते, औसा तालुक्यातले शब्द हे निराळे असते. म्हणजे बोलीभाषा ही वेगवेगळी असू शकते. आणि म्हणून या बोलीभाषांची संख्या तर 1652 आहे. हे कधीचं बोलतोय आपण, जेव्हा 1961 जनगणना करण्यात आली आणि किती प्रकारच्या भाषा आमच्या भारतामध्ये बोलल्या जातात हे जेव्हा पाहण्यात आलं, त्याचं जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं, तेव्हा असं आढळून आलं की जवळपास 1652 भाषा, बोलीभाषा आपल्या भारतामध्ये बोलल्या जातात. म्हणजे भाषेच्या संदर्भात एवढी विविधता असणारं भारत एकमेव राष्ट्र असावं, ठीक आहे, पण या भाषा कशा बदलत चालल्यात. बघा, मराठी, गुजराती, मल्याळी किंवा कन्नड, तेलुगू, तमिळ, नेपाळी, उडिया, मणिपुरी या अनेकानेक भाषा जशा आहेत त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणचे लोक जी भाषा बोलतात त्याला बोली भाषा असं संबोधलं जातं. पण होतं आहे काय, बदल काय होतो आहे की 1990 नंतर जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि जागतिकीकरणामुळं राष्ट्रराज्याच्या सीमा या लवकरात लवकर सहजपणे माणूस ओलांडायला लागला. संपूर्ण जगाची एकच बाजारपेठ करण्यातून ज्या तिथल्या प्रादेशिक भाषा आहेत, ज्या बोलीभाषा आहेत, त्या मागं पडायला लागल्या. कारण कोणतीही भाषा, तिला बोलीभाषाच म्हटलेलं आहे, बरोबर आहे, भाषा ती भाषा बोलणाऱ्याकडूनच ती जपली जाते. मराठी भाषा आहे,
मराठी भाषा जपण्याचं काम कोण करू शकतं? जो मराठी भाषा जाणतो, ज्याची मातृभाषा मराठी आहे, जो मराठी भाषा बोलतो। भाषा फक्त बोलण्यातून खूप मोठ्या प्रमाणात जपल्या जातात। तिचं जतन, तिचं संरक्षण आणि तिचं संवर्धन हे फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांकडूनच होऊ शकतं, त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे। इथं प्रश्न दिलाय, भारतीय भाषांच्या बोली भाषा जपणे का आवश्यक आहे? कारण त्या जर जपल्या गेल्या नाहीत तर एक खूप मोठा अमूल्य असा ठेवा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। कारण जोपर्यंत कोणतीही भाषा बोलणारे लोक आहेत तोपर्यंतच ती भाषा टिकणार आहे, जिवंत राहणार आहे। जेव्हा ती भाषा बोलणारे लोकच राहणार नाहीत किंवा ती भाषा लोकांकडून बोललीच जाणार नाही तेव्हा त्या भाषेचं अस्तित्व राहणारच नाही आहे, बरोबर आहे? भाषा बोलत गेले लोक, त्यावर लिहित गेले, साहित्य वाङ्मयाची निर्मिती केली, गीतं लिहिली किंवा कथा लिहिल्या, गोष्टी लिहिल्या, लेख लिहिले, म्हणजे असं वाङ्मय साहित्य त्यावर तयार झालं तर आणि तरच ती भाषा टिकणार आहे, अन्यथा ती मृतवत होणार आहे, बरोबर आहे? म्हणून प्रादेशिक भाषा, बोली भाषा, मातृभाषा टिकवणं हे ती ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं खूप मोठं कर्तव्य आजच्या या काळामध्ये ठरतंय। कारण प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात का आले आहे? 1990 नंतरचं जागतिकीकरण आणि या जागतिकीकरणामुळं लोक एकमेकांच्या देशात येऊ जाऊ लागले आणि एकमेकांच्या देशामध्ये येण्या जाण्यासाठी जी भाषेची अडचण असते ती अडचण इंग्रजीनं दूर केलेली आहे। तुम्ही जगभरामध्ये कुठेही जा, तिथल्या प्रादेशिक भाषा कोणाला येऊ की न येऊ, इंग्रजी भाषा मात्र आली पाहिजे, कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, बरोबर आहे? आंतरराष्ट्रीय दळणवळण, संदेश वहन हे याच भाषेतून चालतं। म्हणून गरज म्हणून प्रत्येकाला इंग्रजी भाषा येणं आज आवश्यक झालेलं, अत्यावश्यक झालेलं आहे। जागतिकीकरणाच्या नंतर हे चित्र खूप जलद गतीनं पालटलेलं आपल्याला दिसून येतं। कारण दुसऱ्या देशात जाण्यामध्ये भाषेचा अडसर हा जो असतो तो इंग्रजीनं दूर केलेला आहे, म्हणून प्रत्येकाला इंग्रजी शिकाविषयी वाटते ती तिची गरज झालेली आहे। कारण या 1990 नंतर, जागतिकीकरणानंतर इंग्रजी ही नोकरीची भाषा झाली, अर्थातच ती भाकरीची भाषा झाली। आणि म्हणून विशेषतः आपण भारताच्या संदर्भात विचार करतोय तर प्रत्येक भारतीय माणसाला इंग्रजी शिकणं आवश्यक वाटू लागलं आणि त्यातून आपल्या जे प्रादेशिक भाषा आहेत त्या हळूहळू मागं पडू लागल्या। आणि त्या जर अशाच मागं पडत राहिल्या आणि इंग्रजी जर त्या प्रादेशिक भाषांवरती कुरघोडी करू लागली तर त्या संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं इंग्रजीमुळं, इंग्रजी शिकण्यातच प्रत्येकजण जी आघाडी मारतोय, जी इंग्रजी भाषेने भारतामध्ये इतर भाषांना मागं सारलं आणि तिने जी आघाडी पकडलेली आहे, त्याच्यामुळं प्रादेशिक भाषांचं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे। हा धोका आपण जर वेळीच नाही ओळखला, जे इंग्रजी शिकू नये असं नाही, इंग्रजी शिकलं पाहिजे कारण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे, बरोबर आहे? पण ती शिकत असताना आपण सामान्य आपले जे व्यवहार आहेत जिथं इंग्रजी बोलण्याची गरज नाही आहे तिथं आपण आपल्याच भाषेमध्ये संवाद साधला पाहिजे, संभाषण केलं पाहिजे, व्यवहार केले पाहिजेत, संदेशाची देवाणघेवाण केली पाहिजे। त्याच्याशिवाय ही भाषा सरकारने कितीही कायदे केले किंवा नियम केले आणि प्रयत्न केले, कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन केलं, तरी नागरिकांच्या, सर्वसामान्य भारतीयांच्या प्रयत्नाशिवाय, सहकार्याशिवाय हे साध्य होणार नाही। म्हणून प्रादेशिक भाषांचं अस्तित्व धोक्यात येणार नाही याची जबाबदारी ही त्या त्या प्रदेशातल्या ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी स्वीकारली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ती भाषा बोलली पाहिजे जास्तीत जास्त, तर आणि तरच ती अस्तित्वात राहणार आहे, आपलं अस्तित्व टिकून ठेवणार आहे। ठीक आहे, दोन दोन गुणांसाठी याच्यावरती विधान स कारण स्पष्ट करा यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। भारतीय भाषांच्या बोली भाषा जपणे का आवश्यक आहे? कारण तो आपला एक अमूल्य असा ठेवा आहे आणि हा ठेवा त्याचं जतन, संवर्धन करण्याचं, संरक्षण करण्याचं काम
हे आम्हा भारतीयांचं आहे, ती भाषा बोलणाऱ्या त्या त्या प्रदेशातल्या ती मातृभाषा असणाऱ्या त्या त्या लोकांचं आहे। पुढे दिलंय विधानसभेकडे स्पष्ट करा मध्ये येणार आहे हा प्रश्न, प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात का आले आहे? कारण आहे 1990 नंतरचं जागतिकीकरण जे तीव्र झालं त्यामुळे इंग्रजी भाषा शिकणं अनिवार्य झालं, ती नोकरीची भाषा बनली, ती भाकरीची भाषा बनली, त्यातून तिनं अनेक भाषांना प्रादेशिक भाषांना मागं सारलं आणि ती आघाडीची भाषा झाली, म्हणजे ती जास्त शिकण्याकडं भारतीय लोकांचा कल दिसू लागला आणि त्यामुळे प्रादेशिक भाषांचं अस्तित्व काय झालेलं आहे, धोक्यात आलंय। कारण बोललंच नाही तर अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहत नाही। पुढे दिले भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळला जाऊ लागला आहे, कारण दुसरा आपण भाग घेणार आहोत तो क्रीडा क्षेत्राचा। क्रीडा क्षेत्रात काय बदल झालेले आहेत? तत्पूर्वी एक चौकट दिलेली तुमच्या पुस्तकामध्ये, जे आमच्या भारतामध्ये एकाच राज्यामध्ये किती बोली भाषा असू शकतात त्याचं उदाहरण म्हणजे नागालँड सारखा छोटा असा प्रदेश, छोटंसं एक घटक राज्य भारतातलं, 28 घटक राज्यापैकी एक, त्या नागालँडमध्ये एकूण 25 प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात। पहा एवढंसं ते राज्य आणि त्याच्यात 25 प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात। हे एवढं नागालँडचं उदाहरण आपल्याला पुरेसं आहे की भारतामध्ये किती हजारो प्रकारच्या बोली भाषा बोलणारे लोक आहेत। ठीक आहे, तर नागालँडमध्ये 25 प्रकारच्या भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यामुळे झालं काय, नागालँडची राजधानी कोहिमा आणि कोहिमा हे आकाशवाणी केंद्र आहे, या आकाशवाणी केंद्रावरून 25 भाषांमध्ये कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं। कारण त्या राज्यात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असं वाटलं नाही पाहिजे त्याची बोलीभाषा काही असो की माझ्या बोलीभाषेतून आकाशवाणीच्या केंद्रावरून कार्यक्रमाचं प्रसारण केलं जात नाही, माझ्या भाषेवरती अन्याय होतो, माझ्या भाषेकडे दुर्लक्ष होत चाललंय असं त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार असू नये। या दृष्टिकोनातून सगळ्या बोलीभाषा सारख्याच, या दृष्टिकोनातून या कोहिमा आकाशवाणी केंद्रावरून हिंदी, तिथली मुख्य भाषा नागा, इंग्रजी, याशिवाय इतर 16 भाषांचं सुद्धा प्रसारण केलं जातं। म्हणजे अशा पद्धतीने आमच्या भारतामध्ये किती बोलीभाषा आहेत, किती भाषेच्या संदर्भात भारत वैभव संपन्न असं राष्ट्र आहे हे तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही तुमच्या पुस्तकात दिलेला तो तक्ता एक वार वाचणार आहात। त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, पण आपलं सामान्य ज्ञान वाढावं आणि आपल्याला आपल्या भारतामध्ये किती किती भाषा बोलल्या जातात त्या संदर्भामध्ये साधारणपणे माहिती व्हावी या दृष्टिकोनातून तो तक्ता तुम्ही वाचा। पुढे जाऊया आपण क्रीडा क्षेत्रामध्ये काय काय बदल झालेत। पहा, पूर्वी अशी एक म्हण होती, पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब। पण आता तसं राहिलं नाही आहे मुलांनो, आपण बघतोय किती खेळाडू अगदी पैशात लोळत आहेत। अर्थात मला हे सांगायचं आहे की पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब आणि खेलोगे कुदोगे तो बनोगे खराब हे आता पूर्णपणे पुसला गेला विचार, बरोबर आहे? म्हणजे खेळणाऱ्यांकडं पैसा नसतो किंवा खेळणारे चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकत नाहीत किंवा खेळामध्ये ते करिअर करू शकत नाहीत, त्यांना नोकरीच्या व्यवसायाच्या संधी नाहीत, हे जो काही समज होता तो कसा गैर आहे हे अनेकानेक खेळाडूंनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे। मी काही वेगळी नावं सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला ती माहीत आहेत, बरोबर आहे? पण क्रीडा क्षेत्रामध्ये मग काय काय बदल झाले? पहा, स्वातंत्र्याच्या पूर्वी काहीच नावं या क्रीडा क्षेत्राशी निगडीत होती आणि काहीच खेळ पण जास्त प्रमाणामध्ये खेळले जायचे। काही काही खेळांची तर नावं सुद्धा आम्हाला माहिती नव्हती जे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विदेशामध्ये खेळले जायचे। पण आज तशी परिस्थिती आहे का? नाही। आम्ही नावं पण ऐकतो, प्रसारमाध्यमांवरती त्याची माहिती पण घेतो, प्रसारमाध्यमांवरती जे प्रसारण होतं ते आम्ही प्रत्यक्ष बघतो सुद्धा आणि तो खेळ खेळण्याचा विचारही करतो, प्रशिक्षणही घेतो, खेळ खेळतो, रेकॉर्ड्स बनवतो, बरोबर आहे? या खेळांनी खेळाडूंना आणि खेळाडूंनी खेळाला दिवसेंदिवस मोठं करण्याचं काम या काळात केलेलं आहे हे म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे क्रीडा क्षेत्रात काय बदल झाले? खेळामुळं काही खेळाडू मोठे झालेले आहेत तर काही खेळाडूंमुळं तो खेळसुद्धा
आपल्या भारतामध्ये मोठा झालेला आहे। त्याची उदाहरण आपल्या पुस्तकात दिलेली आहेत। एक उदाहरण दिलंय गीत सेठी, हा खेळाडू आहे आणि हा कोणता खेळ खेळतो? स्नूकर बिलियर्ड्स। स्नूकर बिलियर्ड्स हा खेळ खेळणारा गीत सेठी हा एक खेळाडू आहे। पहा 30-35 वर्षापूर्वी या खेळाचं नाव सुद्धा आपल्याकडे फारसं माहीत नव्हतं, त्याची ओळख सुद्धा नव्हती, पण हा गीत सेठी नावाचा जो खेळाडू आहे या खेळाडूनं स्नूकर बिलियर्ड्स या खेळाला भारतामध्ये रुजवण्याचं, भारतीय लोकांना खेळाडूंना त्याची माहिती करून देण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे। वयाच्या अगदी 15व्या वर्षी, त्याच्या वयाच्या 15व्या वर्षी या गीत सेठीनं कुमार बिलियर्ड्स चॅम्पियन जिंकली। कुमार राष्ट्रीय बिलियर्ड्स चॅम्पियन स्पर्धा जिंकली। आणि त्यानंतर तो खेळतच गेला खेळतच गेला आणि जिंकतच गेला जिंकतच गेला। वयाच्या 15व्या वर्षीपासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास बराच काळ त्यानंतर तो खेळला। विविध स्पर्धांमध्ये त्यानं पदकं मिळवली। व्यावसायिक स्वरूपाचा जो बिलियर्डचा खेळ आहे त्या खेळामध्ये 5 पदकं त्यानं मिळवलेली आहेत। आणि जे हौस म्हणून खेळतात खेळ, अशा हौशी स्वरूपाच्या खेळामध्ये त्यानं 3 पदकं मिळवलेली आहेत। म्हणजे व्यावसायिक स्वरूपाचा जो खेळ आहे बिलियर्ड्सचा, जो आर्थिक फायदा समोर ठेवून खेळला जातो, जो खेळ खेळल्यानंतर आर्थिक स्वरूपामध्ये पैशाच्या स्वरूपामध्ये बक्षीससुद्धा मिळतं, असा व्यावसायिक जो खेळ आहे त्याची 5 पदकं त्यानं मिळवलेली आहेत। आणि जो हौस म्हणून खेळला जातो, ना नफा ना तोटा, त्या खेळाचा प्रचार प्रसार व्हावा त्या भागामध्ये या दृष्टिकोनातून जो खेळ खेळला जातो त्याच्यामधली 3 पदकं त्यानं मिळवलेली आहेत या स्नूकर बिलियर्ड्समधली। म्हणजे या खेळाला मोठं करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गीत सेठीने केलेलं आहे। म्हणजे खेळाडूनं या ठिकाणी भारतामध्ये स्नूकर बिलियर्ड्सच्या खेळाला मोठं केलं आहे। तर दुसरं क्रिकेटचं उदाहरण आहे। क्रिकेट हा खेळ काही नवीन नाही आहे। ब्रिटिशांच्या काळापासून ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत जे अधिकारी या ठिकाणी कामावरती रुजवायचे त्या अधिकाऱ्यांनी 18व्या शतकापासून हा क्रिकेटचा खेळ खेळायला इथं सुरुवात केली आणि लोकांना त्याची माहिती झाली। आणि चक्क 1983 आम्ही क्रिकेटचं वर्ल्ड कप जिंकलं। 1983 कोणाच्या नेतृत्वाखाली, कोणाच्या कॅप्टन्सीखाली, कोण होता कप्तान? कपिल देव। कपिल देवच्या नेतृत्वाखाली आम्ही कधी जिंकलं वर्ल्ड कप, क्रिकेटचं वर्ल्ड कप, विश्वकप? 1983 बरोबर आहे। याच वर्षी म्हणजे 1983 आम्ही वर्ल्ड कप तर जिंकलंच, पण त्याच वर्षी सुनील गावस्कर या खेळाडूंनी शतकांचा विश्वविक्रम केला। सर्वाधिक शतक क्रिकेट या खेळामध्ये करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावरती होता। कधी? 1983। रिकाम्या जागेमध्ये विचारलं जाऊ शकतं सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम क्रिकेट या खेळामध्ये 1983 कुणी केला? सुनील गावस्कर यांनी केला। एवढंच नाही, हा खेळ भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात का खेळला जाऊ लागलाय, तो एवढा लोकप्रिय का होतो आहे, त्या खेळाला खेळाडूंनी ज्या पद्धतीने त्यांनी तो खेळ खेळला त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकप्रियता प्राप्त झालेली आहे। म्हणजे 1983 आमच्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकांचा कल क्रिकेट हा खेळ खेळण्याकडं
दिसू लागला, त्याला कारण हे आहे की एक तर वर्ल्ड कप जिंकलं 83 मध्ये आणि दुसरा सुनील गावस्करनी शतकांचा विश्व विक्रम केला आणि 1985 मध्ये म्हणजे एकाच दशकात किती गोष्टी घडतायत। 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस, बेन्सन अँड हेजेस नावाची स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटची स्पर्धा, ती आम्ही जिंकली आणि त्यामुळे या खेळाचं महत्त्व जास्तच वाढू लागलं, तिची लोकप्रियता भारतामध्ये जास्तच वाढू लागली। त्यासोबतच या क्रिकेटच्या खेळावर आधारित एखाद्या मॅचवर आधारित किंवा त्या क्रिकेट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा जीवनपट सुद्धा त्यावर आधारित चित्रपट निघायला लागले आणि या खेळाचा जास्तीत जास्त प्रसार जनमानसामध्ये होऊ लागला। त्यासोबतच आपण बघतो चित्रपट तर निघालेच पण प्रसारणही केलं जातं अनेकानेक प्रकारच्या क्रिकेटच्या मॅचेसचं, मग ते 2020 असू द्या, वन डे असू द्या किंवा टेस्ट मॅच असू द्या, या सगळ्या प्रकारच्या मॅचेसचं प्रसार माध्यमांवरती प्रसारण केलं जातं आणि त्यामुळं सुद्धा लोक जास्तीत जास्त इतर खेळांच्या तुलनेत या खेळाकडे आकर्षिले जाऊ लागलेले आहेत आणि या खेळामध्ये जेवढा पैसा आहे हा खेळ खेळणाऱ्या प्लेयरला तेवढा पैसा इतर खेळामध्ये नाही आहे, ही पण एक गोष्ट आहे, अर्थकारण सुद्धा त्याच्यामध्ये आहे। म्हणून भारतामध्ये सगळीकडे कमी अधिक प्रमाणात हा खेळ खेळला जाऊ लागलाय। करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून या खेळाची निवड तरुण करीत असताना आपल्याला दिसतात आणि पालक सुद्धा आपल्या पाल्यांना त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना किंवा त्यांना मोकळीक देताना, त्यात स्वातंत्र्य देताना आपल्याला दिसतात। तर पुढे बघूया आपण, तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे नाटकाचं। यासोबतच आपल्याकडं कर्णा मल्लेश्वरी हे एक नाव दिलेलं आहे, ज्या कर्णाम मल्लेश्वरी यांचं नाव जोडलं गेलेलं आहे ते भारत्तोलन, वेट लिफ्टिंग ज्याला आपण म्हणतो, आपल्या पुस्तकामध्ये यांचं चित्र दिलेलं आहे वेट लिफ्टिंग किंवा भारत्तोलन। साधारणपणे 69 किलो कॅटेगरीमध्ये वजन असलेल्या खेळाडूंमध्ये स्पर्धकांमध्ये त्यांची गणना केलेली होती आणि ऑलिम्पिकमधलं कांस्य पदक त्यांना मिळालेलं आहे 2000 मध्ये। ऑलिम्पिकचं कांस्य पदक, भारत्तोलनामध्ये ऑलिम्पिकचं पदक मिळवणाऱ्या या पहिल्या आहेत कोण, कर्णाम मल्लेश्वरी। आणि आज आपण बघतोय ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, एशियाड स्पर्धांमध्ये किंवा पॅरा ऑलिम्पिकमध्ये अनेकानेक खेळामध्ये तिरंदाजी असेल किंवा पोहणे असेल किंवा इतरही स्पर्धांमध्ये भारतीय खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि पदक मिळवत असताना आपल्याला दिसतात। अशा पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये बदल होतो आहे हे आपल्या लक्षात येतं। त्याच्यापुढे नाटकाचं क्षेत्र पहा, नाटकाकडं मनोरंजन म्हणून पाहिलं गेलेलं आहे पूर्वीपासून आणि पूर्वीची नाटकं आणि आताची नाटकं याच्यामध्ये बदल आहे। पूर्वी नाटकाचा जो विषय होता तो पौराणिक असायचा, ऐतिहासिक असायचा, जसं रायगडाला जेव्हा जाग येते किंवा रामशास्त्री, पेशव्यांचा पेशवा, आनंदी गोपाळ अशा प्रकारचे नाटकं दाखवली जायची। चित्रपट त्यांचे विषय पण पौराणिकच असायचे, नाटकांचे विषयसुद्धा पौराणिक असायचे। आणि या आज जर आपण विचार केला तर ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांच्या ऐवजी नाटकांचे विषय हे सामाजिक घटना, राजकीय घटना किंवा सांस्कृतिक घटना याच्याशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे नाटकाचं स्वरूप बदललंय, नाटकाचा वेळ बदललाय, नाटकाचं तंत्र बदललंय। पूर्वी संगीत नाटकाला जास्त महत्त्व होतं पण आज संगीत नाटक मागं पडत चाललेलं आहे, फारशी संगीत नाटकं निर्माण होत नाहीत कारण जी कलाकृती आहे त्याला प्रेक्षक वर्ग नसेल तर ती कलाकृती कलाकार निर्माण करणार नाही, त्यामुळं प्रेक्षक वर्ग हा संगीत नाटकांना न राहिल्या कारणाने
संगीत नाटक फारसे आजकाल निर्माण होत नाहीत। पूर्वी रात्रभर नाटक चालायची, म्हणजे नाटकाचा वेळ जो होता तो खूप होता। तीन अंकी नाटक, दोन अंकी नाटक, एक अंकी नाटक, मग एक पात्री, अशा पद्धतीचं हे नाटकाचं स्वरूप होतं। आज त्या वेळामध्ये सुद्धा बदल झालेला आहे, अगदी तीन तीन अंकी नाटक निघणं बंद झालेलं आहे। लोकांकडे वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये खूप काही पाहिजे, बरोबर आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हे स्वरूप, तंत्र आणि वेळसुद्धा नाटकांचा बदललेला आपल्याला दिसून येतो। महत्त्व कमीच झाले असं आपण म्हणू शकत नाही, पण त्याच्यामध्ये बदल झालेला आहे हे मात्र आपण निश्चित सांगू शकतो। पूर्वी शोकांतिका, ट्रॅजेडी याला जास्त महत्त्व होतं नाटकामध्ये, आज आपल्याला तसं दिसत नाही आहे, कारण विषय बदललेले आहेत, बरोबर आहे। आणि म्हणून नाटकसुद्धा आज बदलताना आपल्याला दिसतं, त्याही क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे। शेवटी नाटक हे समाज मनाचा आरसाच असतं, त्या त्या काळातल्या त्याचं ते द्योतक असतं, प्रतीक असतं। जसं नाटकाचं आहे तसं चित्रपटाच्या संदर्भात सुद्धा बदल झालेले आहेत। चित्रपटाच्या संदर्भामध्ये काय बदल झालेले आहेत त्या संदर्भात आपण पुढच्या तासिकेला माहिती पाहूया। तर आज आपण पाहिलं भाषा, क्रीडा आणि नाटकाच्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये कशा पद्धतीने बदल घडून येत आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो आहे। ठीक आहे, हॅव अ नाईस डे।